एक दुःखद बातमी आपल्या हाती आली आहे. अकोले तालुक्यातील टहाकार येथील सोनाली मयूर येखंडे या विवाहितेने पती आणि सासूच्या होणाऱ्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे सोनालीचा मयूर याच्याशी 4 महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. विवाह झाल्यानंतर सोनालीचा पती मयूर येखंडे, सासू मंगल येखंडे यांनी तिच्याकडे तुझ्या माहेरून 5 लाख रुपये आणावे यासाठी तगादा लावला होता. मात्र आईवडिलांची परिस्थिती हालाकीची असल्याने ती पती आणि सासूला 5 लाख रुपये देऊ शकली नाही. त्यातच सोनाली ही गर्भवती राहिल्यानंतर तिचा सासू आणि पतीकडून मोठ्या प्रमाणावर मानसिक छळ सुरू झाला. तिचा गर्भपात करण्यासाठी समशेरपूरच्या भाऊसाहेब येखंडे या डॉक्टरकडे नेऊन तिला बळजबरीने गोळ्या देण्यात आल्या असा आरोप सोनालीच्या चुलत्यांनी केला आहे. त्यानंतर तिच्या शरीरातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव सुरू झाला. तिला होणारे आपत्य पाहिजे होते मात्र पती आणि सासूपुढे तिचे काही चालू शकले नाही म्हणून अखेर तिने विहिरीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. या प्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात सोनालीचे वडील विजय एकनाथ आंबरे यांच्या फिर्यादीवरून पती मयूर हौशीराम येखंडे, सासू मंगल हौशीराम येखंडे यांच्यावर भारतीय दंडसंहिता कलम 306, 404, 498, 412, 504, 534 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास स्वतः अकोले पोलीस ठाण्याचे API मिथुन गुगे हे करीत आहे. सोनालीच्या गर्भपाताला कारणीभूत ठरणाऱ्या समशेरपूरच्या भाऊसाहेब येखंडे या डॉक्टरवर आरोग्य विभागाच्या संचालकांनी कारवाई करणे गरजेचे आहे. अकोले ग्रामीण रुग्णालयात सोनालीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याचे काम सुरू होते. यावेळी तिच्या नातेवाईकांनी खूपच आक्रमक भावना व्यक्त केल्या. प्रतिनिधी अमोल शिर्के, अकोले टाइम्स, अकोले. मुलगी, आमची मुलगी म्हणजे माझी पत्नी सोनाली मयूर येखंडे हिचा विवाह 25/5/2022 देवठाण येथे मंगल कार्यालयामध्ये झाला. ती मंगल नाही मयूर हौशीराम येखंडे टाकर येथे ती तिथे दिली आणि लग्न जमवल्यापासून लग्न याच्यापर्यंतच मुलीची जी सासू आहे मंगल तिनं तेव्हापासूनच धुसफूस करायला सुरुवात केली होती. असंच मंगल कार्यालय पाहिजे, तशीच भांडी पाहिजे, असंच पाहिजे, तसंच पाहिजे, तेव्हापासूनच तिनं तो कार्यक्रम राबवायला सुरुवात केली. असं होणार करता करता ते लग्न पार पडलं. लग्न पार पडल्यानंतर ती तिच्या माहेरी टाकरी येथे गेली. टाकरी येथे गेल्यानंतर तिथून बी गेल्यानंतर बी आम्हाला बंगल्याला 5 लाख रुपये द्या, 10 लाख रुपये द्या आम्हाला सांगणारला. बंगला घ्यायचा आहे, फ्लॅट घ्यायचं आहे, त्याच्याकरता पैशाची हुंड्याची अधिक मागणी सुरू झाली. त्याच्यानंतर मुलीला दिवस गेले. मुलीला दिवस गेल्यानंतर तिची सोनोग्राफी 14/9 अकोला येथे सोनोग्राफी झाली. सोनोग्राफी झाल्यानंतर सोनोग्राफी केली आणि सोनोग्राफीतून करून तिचे रिपोर्ट आमच्या पत्नीच्या वडिलांक म्हणजे आमच्या चुलत भावांनी ते ताब्यात घेतले आणि ती टाकरी इथे नेली. तिथं तिला लगेच जातानाच समशेरपूरला येखंडे डॉक्टर आहे त्याचं नाव भाऊसाहेब आहे त्याने ती तपासणी वगैरे करून तिला काहीतरी कोणत्या गोळ्या दिल्या असतील ते त्याला माहिती गोळ्या दिल्या. गोळ्या दि ते घरी गेल्यानंतर त्या मुलीला त्यांनी वेगळ्या पद्धतीने त्या गोळ्या दिल्या तिला आणि त्या गोळ्या दिल्यानंतर तिला ते ब्लडिंग चालू झालं. तर सोनोग्राफीमध्ये 2 महिन्याचा अर्भक होता आणि तिची इच्छा होती 1.5 महिन्याचा तिची इच्छा होती का आपल्याला हे आपत्य पाहिजे आणि तिच्या सासूला आणि तिच्या नवऱ्याला ते नव्हतं आणि ते तिनं हे करावं अशी त्यांची इच्छा असून तेव्हापासून तो ब्लडिंग चालू झालं आणि ते ब्लडिंग चालू झाल्यानंतर मग तिचा फोनच जवळजवळ 2 महिन्यापासून त्यांनी तिच्यापासून ताब्यात काढून घेतला. मग मुलीचे पालक हे दुसऱ्या तिच्या नंदाच्या फोनवर किंवा तिकडे आमच्या दुसऱ्या मुली देईल इकडं दुसऱ्या नातेवाईक कॉन्टॅक्ट करून तिच्याशी कॉन्टॅक्ट करीत होते आणि यांनी फक्त मूल नको आहे आणि मूल जर झालं तर हे आपल्याला हे नाही करणार म्हणून हुंडा मिळावा आपल्याला बंगला फॅट घ्यायचं याच्याकरता तिने जसं लग्न झालं तसं मुलीचा छळ करायला सुरुवात केलेली आहे. आणि काल मुलीची आत्या आहे तिचं नाव सुरू आहे तिच्याशी जवळजवळ नाही तिच्याशी म्हणजे आत्या मुलीची सासू जवळजवळ 1 तासभर तिच्याशी बोलली आणि बोलत असताना आमची मुलगी आमची पत्नी तिकडं उभी होती आणि तिनं जो तो बोलण्याचा प्रकार जो बघितला विरोधाभास या विरोधाभास पाहिल्यानंतर तिनं तिची जीवनयात्रा संपवून घ्यायचा निर्णय घेतला म्हणजे तिनं यांच्या जाचाला कंटाळून तिने विहिरीमध्ये
किती वय होतं तिचं, लग्नाला किती दिवस झाले होते? लग्नाला किती दिवस झाले म्हणजे 25 ला लग्न झालेलं, 25/2022। तुम्ही गुन्हा दाखल केलाय का? हो गुन्हा दाखल। कोणा कोणावर गुन्हा दाखल आहे? मूल जावई आणि सासू। आता अंत्यविधी तुम्ही कुठं करणार? अंत्यविधी गणोऱ्याला करणार आमच्या घरी, म्हणजे मुलीच्या वडिलांच्या घरी गावी। आरोपींना अजून पोलिसांनी ताब्यात घेतले का नाही? पहिला मुलाला ताब्यात घेतलेलं आहे आणि ती सासूबाई आहे, तिला सासूबाईला आणायला गेलेली गाडी टाकली। पण आम्ही एक आमची एक शर्त आहे, जोपर्यंत ती सासूला अटक करत नाही तोपर्यंत आम्ही ताब्यात घेणार नाही। हे प्रकरण मिटवण्यासाठी असं म्हणजे समोरच्याकडून सांगण्यात येते का, गुन्हा मागं घ्या आम्ही तुम्हाला पैसे देऊ? एक एक आला होता, एक आमच्या चुलत भावाला भेटला, डायरेक्ट म्हणे आपण बसू आणि तुम्हाला किती पैसे लागेल त्या ते देऊ असे त्यांना डायरेक्ट ऑफर सोडली। जास्तीत जास्त त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि असा प्रसंग इतर मुलींना येऊ नये। तेव्हा ही साधी बाब नाही आहे, त्या मुलीच्या सासरकडची जी काही मंडळी आहे तर आजच दो नवरा आणि सासू, पण आधी काही कोणी याच्यात जे काही गुन्हेगार असतील त्यांना बी पोलीस डिपार्टमेंटनं शोधून त्यांना योग्य ती त्यांच्यावर कार्य करून व्यवस्थित केस हाताळून ती कोर्टात जाऊन त्यांना जास्तीत जास्त सजा कशी होईल अशी आम्हाला डिपार्टमेंटनं सहकार्य करावं हीच आमची इच्छा आहे।